माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सी बी आयनं एफ आय आर दाखल केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते त्या प्रकरणात सी बी आयनं देशमुख यांच्या विरोधात आता एफ आय आर नोंदवला आहे याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या दहा मालमत्तांवर सी बी आयनं आज छापे टाकलेत आयकडून सुरू असलेली अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी काल पूर्ण झाली त्यानंतर आज देशमुख यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला मुंबई उच्च न्यायालयानं गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास सी बी आयच्या हाती सोपवला या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही हे पाहण्यासाठी न्यायालयानं सी बी आयला पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता न्यायालयाच्या आदेशानंतर सी बी आयनं देशमुख आणि इतरांची चौकशी सुरू केली अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला शंभर कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता या आरोपानंतर अर्थातच खळबळ माजली होती यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला या प्रकरणी आयनं चौदा एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं या प्रकरणी आयनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे दोन चालक बार मालक मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची सुद्धा चौकशी केली आहे मात्र आता थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात एफ आय आर दाखल झाल्यानंतर आणि त्यांच्या मालमत्तांवर सी बी आयनं छापेमारी केल्यानंतर यामध्ये आणखी काय नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल या प्रकरणातल्या सगळ्यात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद